तुम्ही मग विचार <laughs> तुम्ही मघाशी सरांच्या प्रश्नाला उत्तर देताना बिहारचं उदाहरण दिलं जम्मू काश्मीरचं उदाहरण दिलं राहुलच्या प्रश्नाला उत्तर देताना तुम्ही म्हणालात की आमच्या पक्षामध्ये डेमोक्रेसी आहे डेमोक्रेसी हे सांगते की कुठल्याही निवडून आलेल्या आमदारानं जर त्याला आपल्या पक्षाची विचारधारा मान्य नसेल बाहेर जायचं असेल तर इधर त्यांना राजीनामा द्यावा किंवा जर ते दोन तृतीयांश म्हणून बाहेर पडत असतील तर त्यांनी दुसऱ्या कुठल्या तरी पक्षामध्ये सामील व्हावं हा लिहिलेला कायदा सांगतो महाराष्ट्र जम्मू काश्मीर आणि बिहारपेक्षा वेगळा यासाठी ठरतो की दोन तृतीयांश आम्ही बाहेर पडणार आम्ही पक्षावर दावा सांगणार तो पक्ष आमचाच आहे असं म्हणणार आम्ही दुसरा गट आहे असं मान्य करणार नाही महाराष्ट्रानं ना हे जे, जे काय आज देशाला दाखवलं आहे त्याच्यामुळे एकतर एक चुकीचा पायंडा पडतोय असं तुम्हाला वाटत नाही का आणि ज्या पक्षामध्ये आपण आपल्या कारकिर्द घडवल्या त्याच पक्षाच्या नेतृत्वाला बाजूला सारण्यासाठी त्या पक्षावर मालकी हक्क सांगणं दावा करणं ही जी महाराष्ट्रात रीत पडलेली आहे ती कुठे घेऊन जाणार आहे एक असं आहे की तुम्ही मगाशी बिहार किंवा पश्चिम बंगाल किंवा जम्मू काश्मीरचं उदाहरण या ठिकाणी दिलं ते बघा ना आपण नितीश कुमारांनी पहिली निवडणूक लढली ती लालू प्रसाद आणि त्यांच्यासोबत लढली ते सरकार असतानाच ते भारतीय जनता पक्षावरती गेले मागची निवडणूक त्याने आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रित लढली तो कालावधी पूर्ण व्हायच्या अगोदरच त्यांनी तिकडे युती केली त्याच्यामुळे पक्षासहित केली तुम्ही ज्या प्रश्नाचं मला विचारलं त्याचं उत्तर मी नक्की देईन पक्षावर दावा दावा करणं पक्षावर आलो ना येतो ना मी त्याच्यावरती आता एक असं आहे की दोन तृतीयांश आम्ही दोन तृतीयांश कुठं म्हणालो आम्ही स्प्लिट म्हणतच नाही आम्ही कुठं स्प्लिट म्हटलं आम्ही पक्षामध्ये स्प्लिट केलं असं कुठं म्हटलंच नाही आम्ही आम्हीच पक्ष आहोत एक असं आहे की शेवटी शेवटी एक असं आहे की निवडणूक आयोगाकडे त्या संदर्भातली एक भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे शेवटी निवडणूक आयोगाचा जो निर्णय येईल तो, निर्ण तो आम्हाला सर्वांना तुम्हाला शिवसेनेत जे झालं ते तुम्हाला म्हणजे ते तुम्ही कॉपी पेस्ट केलंय का त्याच्यामध्ये काही आणखी सुधारणा <laughs> के का केल्यात काही सुधारणा आणखीन काही ज्या गफलती झाल्या असतील <laughs> तर त्या दुरुस्त केल्यात असं सगळंच कसं आता मी एका वेळेला समजू शकतो संदीप